राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त नगर बीड सरहद्दीवरील दौरा वडगाव येथे जनवार्ता परिवार आणि रयत प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्कारांचं नुकतंच वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जनवार्ता परिवार आणि रयत प्रतिष्ठानच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती नगर बीड सरहद्दीवरील दौला वडगाव येथे उत्साहानं साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास नगर कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर नंदकुमार सोमवंशी, ॲडव्होकेट भानुदास होले, प्राध्यापक डॉक्टर रत्नाताई वाघमारे, सरपंच अशोक इथापे, जयुवा अकॅडमीचे ॲडव्होकेट महेश शिंदे, सचिन कुलदगड, नाना डोंगरे, जनवार्ताचे पोपटराव बनकर, प्राध्यापक सीताराम जाधव, बाळासाहेब कोहक, अनिल इथापे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यंदा श्रेयस देशमुख, रुपाली शिंदे, प्राध्यापक संदीप तांबे, अप्पासाहेब नरवडे, अशोक भालके, संध्या देशमुख, संगीता घोडके, समृद्धी क्षीरसागर, प्राध्यापक दत्तू घाणे, सिंधुताई गोरे, प्राध्यापक दादासाहेब करंजुले, श्रवण जंजाळे, प्राध्यापक बालाजी नरवटे, विद्या तन्वर, योगिता देवळालीकर, वसंत कर्डिले, ज्ञानदेव बेल्हेकर, किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था आदींना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. उपप्राचार्य सूर्यवंशी यांनी छत्रपती शाहू महाराज यांनी खऱ्या अर्थानं समाज परिवर्तनाची वाट दाखवल्याचं यावेळी सांगितलं. रयत प्रतिष्ठान आणि जनवर्ता परिवारातर्फे आज छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने समाजभूषण पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार करण्यात आला आहे आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मी आज उपस्थित होतो याचा मला स्वार्थ अभिमान आहे. कारण प्राध्यापक बनकर सर आणि जाधव सर यांनी जे कार्य आज या माध्यमातून करून दाखवलं आहे ते खरंच प्रशंसनीय आहे आणि वर्षानुवर्ष त्याच्यात प्रगती होईल याची मला खात्री आहे आणि त्यांच्या ह्या कार्यास मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. यावेळी उपस्थित मान्यवरांचीही भाषणं झाली. पहिला राखीव जागेचा प्रश्न सोडवण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थान तोच धागा एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे आपल्याला सांगून केलेलं आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती जन्मोत्सव हा एक दिवाळी सणापेक्षाही चांगल्या पद्धतीने साजरा केला जावा आणि आज या ठिकाणी आपल्या एका छोट्याशा नवला वडगाव या महाराष्ट्रातील एका छोट्या गावामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी होत आहे आणि या जयंती उत्सवाला मला या ठिकाणी कार्यक्रमाला मान्यवरांनी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो. कार्यक्रमाबाबत प्राध्यापक सीताराम जाधव यांनी माहिती दिली. या ठिकाणी आपण छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त एक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि समाजातील काही शाहू महाराजांचं कार्य पुढे रेटणारे जे काही समाजातील समाजसुधारक आहेत यांना एक पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी आयोजित केला आणि या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अहमदनगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य आपणास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत असे सोमवंशी सर, त्याचबरोबर दुसरे प्रमुख पाहुणे सचिन भाऊ गुलदगड सर, आमच्या दौलावडगाव गावचे सरपंच अशोकरावजी इथापे सर, त्याचबरोबर ॲडव्होकेट होले साहेब शिंदे साहेब हे आपला आवर्जून मोलाचा वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट महेश शिंदे यांनी केलं. जी वैचारिक क्रांती आपल्याला जे वैचारिक परिवर्तन घडवून आणायचं आहे यासाठी आपण पुस्तकरूपी भेट आपण देऊन प्रत्येकाचं स्वागत या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते केलेलं आहे. आजच्या या सोहळ्याचं जे आयोजन आहे त्याबद्दल प्राध्यापक सीताराम जाधव सर यांनी प्रास्ताविक केलेलंच आहे. तरी मी आजच्या या सोहळ्यासाठी ॲडव्होकेट भानुदासजी होले सर यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द आपण मार्गदर्शन करावं. प्राध्यापिका अश्विनी विधाते यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी स्वाती बनकर, जयश्री शिंदे, विद्या क्षीरसागर, नयना बनकर, शिवाजी नवले, रोहिदास गाढवे, दिनेश शिंदे, जयश्री फसले आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालयाचं मार्गदर्शन लाभलं. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.